अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आज तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे आणि या संचारबंदीमुळे लग्न समारंभ होत नसल्याने व लग्न कार्याचा सीझनही निघून जात असल्याने या फोटोग्राफर मंडळींच्या हातचे काम जाऊन त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यासाठी जामनेर तालुक्यातील फोटोग्राफर मंडळींनी तहसीलदार यांना निवेदन देत शासनातर्फे फोटोग्राफर बांधवांना देखील आर्थिक मदत मिळण्याबाबतची मागणी केली आहे। जागतिक महामारी कोरोनासारखा आजार पूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे आणि कोरोना दिवसेंदिवस वाढतो आहे, पण आपण असं ठरवलं आहे सर्वांनी की त्याच्याशी लढायचं आणि ती लढाई खूप उत्तमरित्या अख्खा महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत पूर्ण जग त्याच्याशी लढतं आहे। पण मित्रांनो, कोणतीही लढाई जिंकायची असली तर त्याला कोणतीही लढाई जिंकायला सैन्याला आधी पोट भरलेला असावं लागतं आणि पोट भरलेलं असलं तरच सैन्य लढू शकतं। आणि आज रोजी असं झालं आहे की सैन्य लढतं आहे पण पोटाने उपाशी मरण्याची वेळ आली आहे। आणि हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून की आमचं फोटोग्राफर लोकांचं हे जे एप्रिल मे असतं हे पूर्ण वर्षभराचं उपजीविकेचं साधन आणि स्रोत असतो। ह्या 2 महिन्यात आम्ही काम करतो आणि अख्खं वर्ष आमचं परिवार चालवतो, आमच्या आर्थिक गरजा सर्व याच्यावर भागवल्या जातात। आमच्या फोटोग्राफर मित्रांवर प्रत्येकावर कर्ज असतंच, कारण आमचा व्यवसाय कर्जाशिवाय उभा राहू शकत नाही आणि ते कर्जाचे हप्ते, उपजीविका, दवाखाने, मुलांचं शिक्षण, फी ह्या सगळ्या गोष्टी आता या 2 महिन्याच्या लॉकडाऊन 3 हे 2 महिने एप्रिल मे गेला तर आमचं सीझन जाईल आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येईल तर ती वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब यांना मी विनंतीपूर्वक कडकडीचं निवेदन दिलं आहे आणि त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि फोटोग्राफरांची व्यथा समजून घ्यावी की जे इव्हेंटवर जगणारे लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला योग्य ती मदत करावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।